नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अब की बार किसान सरकारचा दिला नारा. महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री होता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिला भर. सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला. मालेगाव मधील शेतकऱ्यांनी काढला भव्य मोर्चा. देशी दारूने वाजवली भाताची नर्सरी, शेतकऱ्याचा देशी दारूचा जुगाड व्हायरल. औरंगाबादच्या शेतकऱ्यांची महावितरणाने वाढवली चिंता. शेकडो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोरच केलं ठिय्या आंदोलन. शेतकरी बैलगाडीने नाही तर बकरी गाडीने फिरत होता, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी संतापले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली, केवळ 2 दिवसात झाली 300 रुपयांची घसरण. हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांसमोर नवं आव्हान. चीनचा गायींवर नवा प्रयोग, गायींच्या डीएनए मध्येच केला बदल, तयार केल्या सुपर काव. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. काल केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी अब की बार किसान सरकारचा नारा दिला. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भर दिलाय. यावेळी ते म्हणाले की गेल्या 75 वर्षात कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली नाहीत. अनेक जण आमदार खासदार झाले पण शेतकऱ्यांसाठी कोणी पुढे आले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच राजकारणात यावे लागेल. शेतकऱ्यांना उठा आणि तुम्हीच आमदार खासदार व्हा, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. जोपर्यंत शेतकऱ्यांचं सरकार येणार नाही तोपर्यंत तुमचं म्हणणं कुणीच ऐकणार नसल्याचंही ते म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की नेते मोठे भाषण देतात मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पीक काही थांबायला तयार नाहीये, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशात शेतकऱ्यांची संख्या ही 42% पेक्षा जास्त आहे. शेतकरी आणि कामगार मिळून 50% पेक्षा जास्त होतात. हे दोघं एक झाले तर सरकार बनवायला अवघड नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे आता मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भाष्याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोयाबीन कापसाचा दरवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काल मालेगाव येथे पीक विमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत व सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे देखील उपस्थित होते. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसवलं आहे, तसेच अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तर सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतला नसल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र जर 10 फेब्रुवारी पर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मात्र 11 फेब्रुवारी रोजी आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आणि त्यानंतर एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आम्हाला गोळ्या घालाव्यात, असा ठाम निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केलाय. भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा देशी दारूचा जुगाड चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या देशी दारूच्या जुगाडाने शेतकऱ्यानं चक्क भात पिकाची नर्सरी जगवली आहे. प्रमोद भुते असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानातही मोठा बदल होत आहे तर कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवरही परिणाम होतोय. या बदलत्या वातावरणाचा तांदळाच्या नर्सरीवर परिणाम झाला. अक्षरशः भाताचे परे पिवळे पडले असून कीडग्रस्त होऊन मरणासन्न अवस्थेत आलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देशी दारूची फवारणी केली. त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक औषधांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. अखेर लाखणी तालुक्यातील जेवणाळा येथील शेतकरी प्रमोद भुते यांनी भात नर्सरीतील रोपांवर चक्क पाण्याच्या मिश्रणाने देशी दारूची फवारणी केली आणि त्यानंतर काही दिवसातच याचा परिणामही त्यांना जाणवू लागला. यंदा महावितरण आणि शेतकरी यांच्यातील वाद चांगला चिघळला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी यामुळे चांगलेच त्रासले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे मात्र अशातच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने पिकांना पुरेसं पाणी देता येत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. या भागातील शेतकऱ्यांनी थेट वरखेड येथील महावितरणच्या सबस्टेशनवर धडक देत जाब विचारलाय. यावेळी शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयाच्या समोर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर मात्र वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्याचं आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिलं मात्र पुन्हा एकदा वीज तोडणीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शेतकऱ्यांचा देश जुगाड असो किंवा त्यांच्या व्यथा,
या सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात शेतकरी बैल गाडीने नाही तर बकरी गाडीने फिरत आहे, ज्यात एक वृद्ध व्यक्ती दोन बकऱ्यांच्या मदतीने धावणाऱ्या जुगाडू कारवर स्वार होताना दिसतोय. या व्हिडिओला काही नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे तर काही नेटकऱ्यांनी ही बकऱ्यांवरील क्रूरता असल्याचं म्हटलं आहे. वाटेने जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेराने हा व्हिडिओ बनवला आणि मग तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडिओ जरी काही सेकंदाचा असला तरी लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक्स याला मिळाले आहेत. यंदा कापूस उत्पादक शेतकरी कमी दरामुळे चांगलेच त्रासले आहेत, कारण शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याकडून बरीच अपेक्षा होती, मात्र यंदा कापसाने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला असून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात तर गेल्या 2 दिवसात कापसाचा दर हा 300 रुपयांनी घटला आहे. तर सतत कापसाच्या भावात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल 13,000 विक्रमी दर मिळाला होता, त्यामुळे यावर्षी देखील कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यावर्षी सुरुवातीलाच कापसाला 7,000 आसपास दर मिळाला, त्यानंतर गुरुवारी औरंगाबादच्या सोयगावच्या बाजारात या दरात वाढ होऊन 8,100 रुपये प्रति क्विंटलचा दर त्याला मिळाला. पण 2 दिवसात म्हणजेच शनिवारी 300 रुपयांनी पुन्हा एकदा घसरण झाली, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आता संभ्रमात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असतं, शिवाय कीड रोगांमुळे देखील शेती पिकांना मोठा फटका सहन करावा लागतो. आता बुलढाणा जिल्ह्यातही हरभरा पिकावर या हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी चिंतेत आहेत, कारण या रोगामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात हरभरा पीक जोमानं आलं होतं, मात्र हवामान बदलामुळे हरभरा पिकावर मर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे पिके आता लाल आणि पिवळी पडत आहेत. वातावरणातील बदल आणि बीज प्रक्रियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचं सांगितलं जात आहे. चीनने आता गायींच्या डीएनए मध्येच बदल केला आहे. त्यांनी क्लोनिंगच्या साह्याने सुपर काऊ म्हणजे सुपर गाय तयार केली आहे. विशेष म्हणजे चीन अशा 1,000 गायी तयार करणार आहेत. याबाबत चीनमध्ये शास्त्रज्ञांनी माहिती दिली आहे. या गायी सामान्य गायींपेक्षा अनेक पटीने जास्त दूध देऊ शकतात असंही चीन शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. शास्त्रज्ञांच्या मते सुपर गाय एका दिवसात 140 लिटर दूध देऊ शकते. चीनच्या सरकारी माध्यमांनी दावा केला आहे की सुपर गायीच्या यशस्वी क्लोनिंग नंतर चीन मधील डेअरी उद्योगाला आता चालना मिळणार आहे. यापुढे चीनला परदेशातून उच्च जातीच्या गायी आयात करण्याची गरजही भासणार नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार चीन मधील प्रत्येक 10,000 गायींपैकी फक्त 5 गायी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. म्हणूनच चीन क्लोनिंगच्या मदतीने सुपर गाय बनवत आहेत. तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्वाच्या घडामोडी. तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी चॅनलला सबस्क्राईब करा.